तर सर आजच्या षटकाराबद्दल काय सांगसान? कृतांचा हा चेंडू होता, ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर असणारा चेंडू, तडकावला कव्हर चेंडू करून सहा धावांसाठी, आणि आता हा चेंडू रिव्हर्स स्वीप पद्धतीनं तडकावलेला चार धावांसाठी. आताचा चेंडू वकील यानं पाहिला की हा सुद्धा कमबॅक करण्यासाठी उत्तम संधी, पुन्हा स्वागतच्या रूपानं कुपलाई ठोंके या संघास स्वागत. त्याचा हा चेंडू अतिशय जबरदस्त असा फटका आणि या चार धावा, अतिशय उत्तम अशी फलंदाजी करतायत ते वकील. आपल्या संघासाठी उत्तम धाव संख्या जमवताना धाव संख्या होती ती 34. पुन्हा एकदा स्वागत. पाहूया या षटकातील हा चेंडू, त्याचा अतिशय जबरदस्त असा फटका लॉंग ऑफ चेडोक्यावरून, आणि लॉंग ऑफ चेडोक्यावरून हा षटकार. खर तर या चेंडूवरती टप्पा पडल्या अतिशय चांगलं कनेक्शन म्हणता येईल चेंडू आणि बॅट याच, आणि जबरदस्त असा हा पिक केलेला, उत्तम पद्धतीचा टायमिंग साधलेला हा षटकार वकील याच्या बॅट मधून चेंडू मध्ये. आणि हा चेंडू फडकवण्याच्या दिशेला चेंडू वापस चार धावांसाठी, गोळीच्या वेगाने चेंडू विकेट आणि लॉंग ऑफच्या दरम्यानच्या भागात चार धावांसाठी जातोय. चार धावांचा धावसंख्या पोहोचते ती 11, आणि जी धावगती आवश्यक ती धावगती मिळवण्यात यशस्वी झालाय तो रहमत सोलापूर संघ. प्री क्वार्टर मधील हा चौथा सामना खेळला जातोय रहमत सोलापूर आणि राजमुद्रा वांगणी संघादरम्यान. आणि हा चेंडू तडकावला, बघूया काय होते. आणि हा पॅराबोलिक पद्धतीचा षटकार सहा धावांसाठी लॉंग ऑफच्या दिशेनं खेचलेला वकील, निश्चितच सहा धावांनी रहमत सोलापूर संघामध्ये जान आलेली. निश्चितच या गोलंदाजाला राखून ठेवायला हवं होतं, परंतु माझ्या मते अतुलच्या दोन ओव्हर खेळायला हव्या होत्या. आणि सचिनच्या चेंडूवर ओव्हरपिच ओव्हरपिच पद्धतीच्या चेंडूवर लॉंगच्या दिशेनं एक चांगला फटका मारतोय तो वकील, आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर वन बाउन्स चौकार जातोय. साठी दरम्यान सचिन पहिल्या दोन चेंडू मध्ये 10 धावांची लयलूट बहाल केल्यानंतर तिसरा चेंडू घेऊन धावतोय वकील, आणि हा चेंडू तडकावला वकील ना, आणि गटाचा क्षेत्ररक्षक त्या क्षेत्ररक्षकाला चार धावा मिळत आहेत. खळखळीत असा कव्हरच्या दिशेनं मारलेला हा चौकार, आणि या चौकारानं परत एकदा जाण येते ते रहमत सोलापूर संघामध्ये. धावकडून चौथ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन धावतोय समोर आहे तो वकील, आणि हा चेंडू वकील तडकावलाय चेंडू मध्ये सुमापार सहा धावांसाठी. जबरदस्त असा सप्री मारलाय तो किल्ल. या सहा धावांसह रहमत सोलापूर संघाची धावसंख्या होती ती 34. याच वकील कर्नाटक मधील विविध सामन्यांमध्ये अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी बजावलेली अशी माहिती त्यांच्या संघातील सहकारी देत आहेत, आणि त्याच वकील करून अतिशय जबरदस्त अशी फटकेबाजी आपण पाहतोय. 11 चेंडू 17 धावा. आणि दादासाहेब पाटील मित्रमंडळ तर्फे यांच्याकडून दोन षटकारांसाठीच 200 रुपयांचं पारितोषिक श्रीमान सतीश शिंदे यांच्याकडून जमा. निश्चितच अंतिम सामन्यात ज्या पद्धतीची गोलंदाजी अपेक्षित असते त्याच पद्धतीची गोलंदाजी करत होतो सीताराम महाराज. हा चेंडू वकील तडकावला, बघूया चेंडू जातोय सहा धावांसाठी. संघाची धाव संख्या होती ती 7. चार चेंडूचा खेळ झालेला महाराज वकील, आणि हा चेंडू परत वकील याला तडकावलाय कव्हरच्या दिशेनं चेंडू जातो सिमर असे काय चार धावा. खळखळीत असा एक सुंदर शैलीदार चौकार आपल्याला तिथं पाहायला मिळतोय. हा चेंडू थोडासा आउटस्विंग पद्धतीचा उजव्या एष्टीच्या बाहेर उसळी घेणारा चेंडू होता. षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालेला, अखेरचा चेंडू घेऊन जातोय महाराज. हा चेंडू परत एकदा वकिलाला तडकावलाय सहा
पटेल खणखणीत असा युवा षटकार जबरदस्त अशा फलंदाजीचं कर्षण घडवतो तो वकील या सहा धावांसह धावसंख्या होते ती 18 एका षटकाच्या समाप्तीनंतर रहमत सोलापूर या संघाची धावसंख्या होती ती 18 मिळाले कदाचित प्रेक्षकांना वकीलच्या फलंदाजीचं वेड लागला असं असं म्हणायला हरकत नाही उत्तुंग अशा पद्धतीचे हवाई फायर हवाई फटके खेळायला सज्ज आहे वकील आणि ज्या पद्धतीचा त्याचा बॅट स्विंग आहे वाखाणण्यासारखं आहे भैया आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकणार आहे समोर फलंदाज पुन्हा एकदा वकील भैयाचा चेंडू चेंडू अतिशय उत्तुंग अशा पद्धतीचा फटका चेंडू सीमारेषेबाहेर सहा धावांसाठी लाजवाब अशा पद्धतीचा फटका म्हणता येईल छत्रपतींचा छवा या मिळाल्या सहा धावा भारत पाकिस्तान यांच्या मधील अंतिम सामनाने शोएब अख्तरला मारलेले षटकार कदाचित आपल्याला आठवत असतील कवरच्या डोक्यावरून मारलेला त्याच प्रकारचा हा षटकार पुढचा चेंडू भैयाचा पुन्हा एकदा अतिशय वेगवान फटका मारण्याचा प्रयत्न गचाळ क्षेत्ररक्षण चेंडू सीमारेषेवर राहतोय महाराज चेंडू पाठीमागे धावतोय सीमारेषेच्या अगदी आत चेंडू अडवला जातोय या दरम्यान एक धावी ते पुन्हा एकदा वकील याला एका धावेने धावफलक घालतोय आणि धावसंख्येत बदल धावसंख्या पोहोचते ती 25 वर आणि हा चेंडू तडकावलाय परवानीचा हा सलग दुसरा उठा सर्वात पहिला असा घेईल